सरांचा सत्कार करायचा आहे। भावी खेळाडू भावी राष्ट्रीय खेळाडू असा फलक त्याच्या शाळेमध्ये लावलेला होता आणि खरंच तो फलक सत्यात उतरवण्याचं काम या ठिकाणी अविनाश सरांनी केलेलं आहे। टायांच्या गडगडाटामध्ये आपण पुन्हा एकदा दादाच्या वडिलांचं स्वागत करूया। खाली बसण्याची सगळ्यांना विनंती केली त्यावरून अशी ओळख सुचली की एवढे लहान बना की प्रत्येक सण तुमचा मेडल जिंकल्यानंतर मी गावामध्ये आलो होतो आणि गावामध्ये स्वागत झालं होतं या वर्षी पण। तर त्यामुळे स्वागतामुळे मला खूप म्हणजे एक जिद्द मिळाली होती की नाही मला आणखी चांगलं करायचं आहे आणि मी त्यानंतर या वर्षी एशियन गेम्समध्ये एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल जिंकले। तर मी माझ्या गावकऱ्यांचं आभार मानतो की ज्यांनी माझं म्हणजे असं भव्य हे केलं स्वागत केलं आहे। तर मी त्यांना धन्यवाद बोलतो आणि मी त्यांचं खूप खूप आभारी कारण की मी असा क्षण कधी बघितला नव्हता की ज्यामध्ये गाव इतकं म्हणजे आनंदी होतं आणि म्हणजे एक त्याला महोत्सव बनवला म्हणजे खूप मोठा। तर मी त्यांचा खूप आभारी आहे आणि यावर्षी ये दोन मेडल जिंकलेत या नक्की पुढच्या येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये म्हणजे पॅरिसमध्ये मी नक्कीच देशासाठी पदक जिंकून या गावात असायची येईल। आणि माझं आणखी एक ही आहे की गावातल्या प्रत्येक म्हणजे मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना खेळामध्ये किंवा ज्या क्षेत्रात ते चांगले आहेत त्याच्यामध्ये सपोर्ट करावा। आणि मला वाटतं की आज आपल्या गावामधून एक अविनाश आहे किंवा तालुक्यामधून, तर मला असं वाटतं की असा एक प्रत्येक घरातून एक म्हणजे मुलांनी पुढे गेला पाहिजे आणि असे कितीतरी खेळाडू आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातून आपल्या देशातून घडायला हवेत। तर मला वाटतं की नक्कीच ज्यावेळी असे प्रकारचं स्वागत किंवा ज्यावेळेस असं बघतील त्यावेळेस नक्कीच ज्या म्हणजे मुलांनी बघितले ते नक्कीच म्हणजे इतके मोटिवेट होतील की आम्हाला पण नक्कीच असं जिंकायचं आहे। कारण की मी ज्यावेळेस माझा 2006 याच ठिकाणी म्हणजे माझ्या गावकऱ्यांनी माझं हे केला होता सत्कार केला होता, तर मला वाटतं की तो सत्कार मला आज पण आठवतो कारण की त्या सत्कारामुळे मला इतकी म्हणजे जिद्द निर्माण झाली की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि मी सातत्याने त्यासाठी मेहनत केली। तर मी सर्व गावकऱ्यांचे माझे सर्व सगळे मित्रांचे आणि सगळ्यांचे म्हणजे सर्वांचे आभार मानतो की ज्यांनी अशा प्रकारे माझं स्वागत केलं आणि मला प्रत्येक वेळेस माझ्या चौथीच्या शिक्षणापासून म्हणजे चौथीच्या काय मी पहिलीच्या शिक्षणापासून मी माझ्या गावाने मला मदत केली। तर मी सर्वांचे आभार मानतो की कारण की ज्या इतक्या छोट्याशा गावाने मला आज देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणजे तयार केलं आहे मी तर त्यांचं ऋण कधीही विसरणार नाही कारण की मला गावाने बनवलं आहे। जी मी आज आहे ती माझ्या गावामुळे कारण त्यांनी मला कधीही असं बघितलं नाही की सपोर्ट म्हणजे नाही करायला पाहिजे। त्यांनी मला प्रत्येक वेळेस मदत केली आणि प्रत्येक वेळेस माझा म्हणजे एक मनोबल वाढवलं आहे। तर मला वाटतं की
आता म्हणजे 10 तारखेला फंक्शन आहे, तर या एशियन गेम्समध्ये भारताने 100 पेक्षा जास्त पदक जिंकले, तर म्हणजे खूप चांगला परफॉर्मन्स आहे आपला, जो मागच्या एशियन गेम्समध्ये 70 मेडल होते, तर मला वाटतं की ह्यामध्ये खूप मोठा म्हणजे वाटा आहे की म्हणजे इतकं आपण 4 वर्षामध्ये 30 मेडलपेक्षाही जास्त आपले मेडल वाढलेत, म्हणजे खूप मोठं प्रगती आहे आणि येणाऱ्या एशियन गेम्समध्ये नक्कीच म्हणजे आणखी पण वाढतील, कारण की अशा हे बघितल्यानंतर आणखी खेळाडू तयार होतील. आणि 10 तारखेला एक फंक्शन आहे PM सरांसोबत, तर त्या फंक्शनमुळे सुद्धा आमचं म्हणजे मनोबल इतकं वाढतं, कारण की ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान आम्हाला सन्मानित करतात त्यावेळेस एक असं हे वाटतं, ऊर्जा वाढते की नाही आपण केलं पाहिजे आपलं, जर कारण की कोणत्याही देशाचे पंतप्रधान किंवा कोणी खेळाडूंना असं बोलून सन्मानित करत नाही कोणत्याही स्पर्धेनंतर, तर मला वाटतं की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं खूप म्हणजे यामध्ये योगदान आहे, कारण की ते ज्या प्रकारे खेळाडूंना मोटिवेट करतात जितके या फॅसिलिटीज वगैरे वाढल्यात, तर मला वाटतं की केंद्र सरकारने खूप मदत केली. मला माझी एकच अपेक्षा आहे की राज्य सरकारने पण जसं हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिसा वगैरे जे नॉर्थचे स्टेट आहेत जशी मदत करत आहेत, तशीच महाराष्ट्राने ही मदत करावी, महाराष्ट्राने ही आपल्या खेळाडूंना असंच बनवावं, त्यांना त्यात म्हणजे त्या तितकीच म्हणजे हे द्यावी, जसं प्रत्येक जसं बक्षिसाची रक्कम आहे किंवा म्हणजे सपोर्ट जितका आहे तितका सपोर्ट करावा, जेणेकरून महाराष्ट्र जर आज देशातलं अव्वल राज्य आहे तर ते खेळामध्ये सुद्धा देशातलं अव्वल राज्यच राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की जर आपल्या महाराष्ट्र सरकारने जर खूप अशी मदत केली आणि खेळाडू बनवले तर नक्कीच आपण खेळामध्ये सुद्धा अग्रेसर राहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.